हा काही क्षणांपूर्वी आपण जो पाहिला तो आजचा व्हिडिओ होता की ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आलं. यातही नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले ते आपण ऐकणार आहोत. पण आजच्या काही अपडेट्स आपण प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. प्रशांत, आज नेमकं मुंबईत काय काय झालं आणि उद्याला शिवसेनेच्या गोटात काय होणार अशी चर्चा आहे की आणखीन 3 ते 4 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात जातील. बिलीन, खरं तर अत्यंत गतिमान हालचाली या नाट्याच्या सुरू आहेत. आज दिसायला जरी अत्यंत शांत वातावरण मुंबईत असलं तरी वादळापूर्वीची शांतता आणि खदखद हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी घेतलेली भूमिका, आणखीन भाष्य संजय राऊत यांनी नितीन देशमुख यांच्यासोबत घेतलेली पत्रकार परिषद, नितीन देशमुख यांनी कशाप्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला हे केल्याचा दावा आणि शिंदे गटानं त्यांचा हा दावा खोडून काढला. यातच संजय राऊत यांनी जर का काही वेगळा विचार करायचा असेल तर या आणि मागणी करा, आपण तो विचार करू असं केलेलं वक्तव्य, आणखीन त्याचे काँग्रेसच्या बैठकीमध्ये उमटलेले नाराजीचे पडसाद. आणि त्याचवेळेस राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदारसंघात परत जा, काम करा, शरद पवार यांनी दिलेले संकेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अजित पवार यांचं वक्तव्य की शिवसेनेचा अंतर्गत कलहच या घटनेच्या मागे आहे, भारतीय जनता पक्ष यामध्ये नाही. म्हणजे भाजपला अजित पवार यांनी दिलेली क्लीन चीट. म्हणजे अशा अनेक घटना आणि घडामोडी घडतायत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे खासगी रुग्णालयात त्यांची अँटीजेन टेस्ट आज निगेटिव्ह झाली, पण RT-PCR टेस्टचा रिपोर्ट काही आला नाही. आणि या सगळ्या घडामोडींचं केंद्रबिंदू हे सगळं राजभवन अखेर होणार आहे. मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच शिवसेना जिल्हाप्रमुख, विभागवार, बूथ प्रमुख यांची भेट घेतली. जे गेले ते आपले नाही आणि जे राहिले ते आपले, आणि पुन्हा एकदा निवडणुकीला ताकदीने तयार व्हा अशा प्रकारे त्यांनी केलेलं एक भावनिक वक्तव्य. म्हणजे शिवसेनेची धग अजून जिवंत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न वर्षावर त्यांच्या अनुपस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार आणि आमदार यांनी घेतलेली बैठक, या सगळ्या गोष्टी बोलक्या आहेत. पण दोन गोष्टी महत्त्वाच्या याच्यात लक्षात घेतल्या पाहिजे की ज्यावेळेस हे सगळे आमदार सुरतला होते त्यावेळेस मिलिंद नॉर्वेकर शिष्टमंडळ जे घेऊन गेले होते शिष्टाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनं, त्यावेळेस त्यांच्यावर रवींद्र फाटक आणि दादा भुसे हेही होते. आणि तेच रवींद्र फाटक आणखीन दादा भुसे हे सुद्धा शिवसेनेच्या तंबूमध्ये गुवाहाटीला दाखल झालेले आहेत. तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे मिलिंद, की जर का इतकं पराकोटीचा निर्णय हे सगळे शिवसेनेचे नेते स्वतःच्या वैचारिक भूमिकेवर घेऊ शकतात का खरोखर मातोश्रीचा त्यांना अलिखित पाठिंबा आहे. कदाचित दाखवायचे दात वेगळे, आणखीन खायचे दात वेगळे, अशा प्रकारची आता चर्चा सुरू झालेली आहे. शिवसेनेतल्या अंतर्गत कलहामुळे सरकार जर का पडलं तर पक्षफोडीचं पाप लागू नये म्हणून शरद पवार हे स्वतः पाठिंबा काढून काही पाऊलं उचलतील का. पण आता तरी तांत्रिक मुद्द्यांवर सगळे राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या मागे लागले. पण उद्याचा दिवस हा अत्यंत गतिमान असणार आहे, आणखीन तोही मुंबईत. ठीक आहे, प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे उद्याचा दिवस हा अधिक महत्त्वाचा असणार.